दसऱ्यानिमित्त आज नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं पथसंचलन सुरू आहे आणि त्यानिमित्त मोहन भागवत थोड्याच वेळात संघ स्वयंसेवकांना मार्गदर्शन करणार आहेत. आपण बघतोय आत्ता ही दृश्य आहेत नागपूरमधली. नागपूरमध्ये अतिशय शिस्तबद्ध असं पथसंचलन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी नुकतंच केलं. आणि दुसऱ्या आपण ही विंडोमध्ये दृश्य बघत आहोत ही आहेत कोल्हापूरची. कोल्हापूरमध्ये सुद्धा संचलन सुरू आहे आणि स्वतः चंद्रकांत पाटील गणवेशामध्ये या पथसंचलनाला उपस्थित आहेत. आत्ताही आपण थेट दृश्य बघतोय नागपूर आणि कोल्हापूर या दोन्ही ठिकाणांवरून. नागपूरमध्ये सरसंघचालक मोहन भागवत थोड्याच वेळात मार्गदर्शन करणार आहेत. HCLचे अध्यक्ष शिव नाडर या सोहळ्याला प्रमुख उपस्थित आहेत. तर कोल्हापूरमध्ये आपण बघतोय कोल्हापूरमध्ये सुद्धा आज पथसंचलन केलं जात आहे आणि चंद्रकांत दादा पाटील स्वतः या सोहळ्याला उपस्थित आहेत. संघाच्या शिस्तीमध्ये ध्वजाला मानवंदना देत हा सोहळा साजरा केला जातो. चंद्रकांत पाटलांशी आज कार्यकर्त्यांनी स्वयंसेवकांनी संवाद साधला, त्यांना आगामी निवडणुकांबाबत शुभेच्छाही दिल्या. चंद्रकांत पाटील आपल्या सगळ्यांना माहिती आहे कोथरूडमधून, पुण्यात कोथरूडमधून ते निवडणूक लढवत आहेत आणि त्यामुळे आज पथसंचलनात त्यांची ही उपस्थिती एक वेगळा आकर्षणाचा विषय आहे.